पावसाळ्याच्या काळात खड्ड्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कंबर कसत खड्डे भरल्याचा दावा पालिकेनं केला. त्यात जून आणि जुलै महिन्यात झालेल्या पावसानं हा दावा संपूर्णपणे खोडून काढलाय. राज्यात सध्या सणासुदीचे दिवस असून अवघ्या 15 दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपलाय. त्याच अनुषंगानं घेण्यात आलेल्या बैठकीत पालिका आयुक्तांनी खड्डेमुक्त रस्त्यांवरून गणरायाचं आगमन होईल असा विश्वास व्यक्त केलाय. काही दिवसांपूर्वी खड्डे बुजवण्यात आल्याचं सांगण्यात आलं तरी मागील 3 दिवसांपासून कोसळलेल्या पावसानं पुन्हा शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पसरल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे यंदा गणरायाच्या आगमनापूर्वी शहरातील रस्ते खड्डेमुक्त होतील का असा सवाल ठाणेकरांकडून उपस्थित होतोय. पावसाळा म्हटला की डोळ्यांसमोर येतात ते रस्त्यावर पडलेले खड्डे आणि त्यात साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे निर्माण झालेलं तळ. ही परिस्थिती बदलण्यासाठी ठाणे महापालिकेनं कंबर कसली. त्यानुसार MMRDA, मेट्रो, सार्वजनिक बांधकाम विभाग, MSRDC इत्यादी प्राधिकरणांची बैठक घेऊन त्यांच्या मालकीच्या रस्त्यावरील खड्डे तुम्हीच बुजवा अशा सूचना देण्यात आल्या होत्या. तसंच पावसाळ्यापूर्वीच शहरातील खड्डे भरण्यात आल्याचा दावा देखील पालिका प्रशासनाकडून करण्यात आला. मात्र जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडले. त्यावेळी पालिका हद्दीत खड्ड्यांची संख्या मागील काही दिवसात वाढल्याचं दिसून आलं. ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत शहरातील विविध रस्त्यांचा सर्वे करून कोणत्या रस्त्यांवर किती खड्डे पडले याची माहिती घेण्यात आली होती. त्यामध्ये जुलै महिन्याच्या सुरुवातीला पडलेल्या पावसामुळे पडलेल्या खड्ड्यांच्या संख्येत 172 खड्ड्यांची भर पडली होती. यामध्ये खड्ड्यांच्या संख्या 793 वरून 965 झाली असून त्यापैकी 848 खड्डे बुजवण्यात आले असून WBM, कोल्ड मिक्स, पेवर ब्लॉक, काँक्रिटीकरण, डॉमरीकरण इत्यादी पद्धतीनं ते बुजवण्यात आल्याचं पालिकेनं स्पष्ट केलं आहे.